73वां लोकतंत्र दिवस मना रहा है। इस अवसर पर नवी मुंबई के मिनी मंत्रालय कोकण भवन मुख्यालय पर आयुक्त विलास पाटिल ने तिरंगा लहराया और सुरक्षा जवानों को सलामी दी। नवी मुंबई मनपा मुख्यालय पर आयुक्त अभिजीत बांगर ने ध्वजारोहण किया। प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रम में पुलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह एवं विभागीय अपर आयुक्त समेत कई उच्च अधिकारी और नागरिक भी मौजूद थे। देखे झलकियां। तिहत्तरवें गणतंत्र दिवस पर आज नई मुंबई में देशभक्ति की धूम रही। इस अवसर पर बेलापुर के मिनी मंत्रालय कोकण भवन में विभागीय आयुक्त विलास पाटिल ने ध्वजारोहण किया और पुलिस और सुरक्षा जवानों की परेड को सलामी दी। इस कार्यक्रम में विभागीय अपर आयुक्त किशन जावड़े, पुलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पुलिस सह आयुक्त डॉक्टर जय जाधव समेत तमाम उच्च अधिकारी और नागरिक भी मौजूद थे। तिरंगा लहराने के बाद कोकण आयुक्त विलास पाटिल ने लोकतंत्र दिवस की शुभकामना देते हुए नागरिकों से एकजुटता और सद्भावना बनाए रखने की अपील की। टाइम्स आर वेरी डिफिकल्ट बैड, सो वी शुड नॉट ड्रॉप आवर गार्ड। स्पेशली कोविड की जो सिचुएशन है उसमें हमें थोड़ी और भी कॉशियस रहना पड़ेगा और वी शुड नॉट ड्रॉप एट गार्ड एट एनी मोमेंट। और थोड़ी सी कॉम्प्लेसेंसी लोगों में दिख रही है। लकीली ओमाइक्रॉन का जो वेरियंट है जिसका बहुत जल्दी फैलाव हो रहा है, लेकिन फिर भी सिचुएशन इज़ अंडर कंट्रोल, कम्प्लीटली नियंत्रण में है और वैसे कोई पैनिक होने की कोई ज़रूरत नहीं। बट एट द सेम टाइम कभी कभी हम देखते हैं कि लोग घर पे ही कुछ टेस्ट वगैरह करवा लेते हैं, एंटीजन टेस्ट करवा लेते हैं, एंड देन दिस केसेस आर नॉट रिपोर्टेड, रिपोर्ट नहीं होती है, तो वो भी ठीक नहीं है। अगर ज़्यादा से ज़्यादा टेस्ट होनी चाहिए तो उसके बाद ही हमें जो रियल पिक्चर है वो हमारे सामने आ जाएगा। तो एक कोविड की सिचुएशन है, तो और वैसे अभी स्कूल्स कॉलेजेस भी शुरू होने जा रहे हैं, तो और भी थोड़ा कॉशियस रहना पड़ेगा। और लगता है कि ये जो थर्ड वेव की आने की जो संभावना हमें बताई गई थी, रीजनेबली वी इट इज़ अंडर कंट्रोल और वैसे कोई डरने की ज़रूरत नहीं, फिर भी थोड़ी सी एक सावधानी बरतनी होगी सबको। कोकण भवन की तर्ज पर नई मुंबई मनपा मुख्यालय में भी ध्वजारोहण किया गया। राष्ट्रभक्ति की धुन के बीच आयुक्त अभिजीत बांगर ने यहां तिरंगा फहराकर ध्वजा का अभिवादन किया। उन्होंने नई मुंबई को नंबर वन क्लीन सिटी बनाने में नागरिकों के योगदान का उल्लेख करते हुए विकास में सहभागिता निभाने का आह्वान किया। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नवी मुंबईकर नागरिकांना अनेक अनेक शुभेच्छा। आज संपूर्ण देशभर किंवा जगभर आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे। आजच्या दिवशी आपण गणतंत्र म्हणून घोषित झालो होतो, आपण आपल्याला आपली राज्यघटना बहाल केली होती आणि ती अंमलामध्ये आली होती। या दिवसाच्या औचित्याने आपण परत एकदा भारतीय राज्यघटना जी जगातील सर्वात ज्या
ताकतशील लोकशाही आहेत त्यांच्यापैकी एक सर्वात चांगलं कलेक्शन असलेली राज्यघटना म्हणून जी समजली जाते त्यातली सर्वात महत्त्वाची जी मूल्ये आहेत त्याची आपण परत एकदा आठवण करूयात, ती अंगीकारूयात. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच आजच्या या घडीला एक क्षणभर शांतपणे विचार करून काही गोष्टींची आठवण करून घेणं आपण सर्वांनी गरजेचं आहे. मागचे 2 वर्ष आपण कोविडचा सामना करतोय. आपल्याला लक्षात आहे की मागच्या 26 जानेवारीच्या वेळी पहिली लाट संपली होती आणि अशी भावना होती की आता संपावं सगळं. या 26 जानेवारीपर्यंत 2 लाटा येऊन गेल्या. दुसरी लाट फार वाईट गेली, त्या मानाने आता तिसरी लाट ज्याचा पीक होऊन गेलेला आहे आपण बाहेर पडतो आहे ती दुसऱ्याच्या तुलनेमध्ये फार सौम्य अशा प्रकारची होती, त्यामुळं फार जास्त डॅमेज आता झालेलं नाही. मात्र ह्या संपूर्ण मागच्या 2 वर्षामध्ये जे काही फ्रंटलाईन वर्कर आहेत, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ आहे, पोलीस स्टाफ आहे, महानगरपालिकेतील कर्मचारी आहेत, सर्व याच्यामध्ये NGO लोक असतील, लोकप्रतिनिधी जे इतरांना मदत करण्यासाठी समर्पणाच्या भावनेने आपलं कर्तव्य बजावतात त्यांची आपण आठवण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबई म्हटल्यानंतर स्वच्छतेचा विषय आलाच पाहिजे आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण मागच्या वर्षी अनेक मानांकनं प्राप्त केली आणि नवी मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने शहराची आपली जी पूर्ण झेंडा जो आहे तो दिल्लीमध्ये फार अभिमानाने आपल्याला फडकवता आला. या पार्श्वभूमीवरती एका बाजूला जेव्हा आपण शहरवासियांचं कौतुक करतो आणि आभार मानतो त्याचवेळी या क्षणाला आपण आठवण केली पाहिजे आपल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची. याच भावनेतनं आपल्याला कल्पना आहे की जे डोअर टू डोअर कलेक्शन करणारी आपली वाहनं आहेत त्याच्यावरती आपण स्वच्छताकर्मींचे फोटो लावतो. याचा उद्देशच हा आहे की त्यांनी जे काम करतायत ते गृहीत न धरता त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मला विश्वास आहे की आजच्या दिवसाचं औचित्य साधून हे जे आपल्यामधलेच कर्तव्यबळाचा भाग म्हणून काम करतायत परंतु कर्तव्य बजावताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम केलं तर त्याची दखल आपण घेणं हे आपल्याला आवश्यक आहे. या भावनेतून त्यांच्यासाठी एक क्षण आपण राखून ठेवू, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू आणि जे काही आपली राज्यघटनेची मूल्ये आहेत त्याचा अंगीकार करून देशाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी आपली वृत्ती अंगीकारू. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.